नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यात्रेच्या पाचव्या दिवसामध्ये आणि आपल्या या पाचव्या भागामध्ये. जर्थ आता जवळपास संपलेले आहेत आणि मला जरा उशीर झाला जाण्यासाठी. आज ही माझी तिसरी जर्थ चालू आहे. आज ज्या जर्थ होत्या ना, तर त्या होत्या 12 गावातच. कुठेतरी 5 घरी मागू आज. आपण चाललेलो आहोत गदा मागण्यासाठी. गावातून त्याच्या वस्तीवर जाण्याचा विचार आहे. हा एक गोरख लेंडा गावातली वस्ती आहे, त्या वस्तीकडे जातो होतो आम्ही आता. आता पहिलं घर मागून झालेलं आहे. दोम 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 दोम. चार घरे मागून झालेले आहेत, आता एकच घर राहिले जे म्हणजे पाचवं घर आहे. आता शेवटचं घर राहिले आपलं, तो आलेलो आहे मी पाखांनाच्या घरी. हे बाज असेल पाखांनाचं घर आहे. आता या वस्तीचं शेवटचं घर आहे म्हणजे सातवं घर आहे आपलं. आपण या सुद्धा गदा मागण्यासाठी चाललेले आहेत या इकडे. आज बराचसा गदा झालाय आता. आणि आता आपण उद्या बाहेर गावी तर 100% जाण्याचा विचार आहेत किंवा उद्या जावंच लागेल आपल्याला. कारण सध्या जे 10 दिवस आहेत ना, हे पूर्ण आपण यात्रेसाठीच दिलेले आहेत. आपल्या शेड्यूलमध्ये 10 दिवस फुल बुक आहेत यात्रेसाठी, त्यामुळे यात्रेचा पूर्णपणे आपण आनंद घेणारच आहोत. आता मी आलो गावामध्ये आणि आज आपल्या गावातून काही मंडळी वृंदावनला चाललेले सुद्धा चाललेले आहे. मावळीला माझ्या धरणाकडल्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल, कारण त्यांच्या आई आहे या यात्रेमध्ये. आता लालपरी आलेली आहे. काही जण आहेत ना लालपरीत जायचं म्हणतायत या छोट्या हाती मधले. आता या लालपरी मध्ये जात आहेत. पाहत असाल यातील सगळे जे काही भाविक होते वृंदावनला जाणारे, हे आता या बसमध्ये जाणार आहेत. पांडूचा मुलगा आहे, त्याचे आजी आणि आजोबा गेलेले आहेत. पांडूचे आई वडील गेलेले आहेत आणि तो काय रडणं बंद करत नाही सध्या. हा डायरेक्ट शावकोच बरं आहे ना. आता आपल्या गावातील जी मंडळी वृंदावनला जाणार होती त्यांना वाटा लावल्यानंतर मी आलेलो आहे सध्या. आता घरी येऊन थोडासा आराम केला आणि आता चाललो शेतामध्ये. ते माझ्या नाही, पांडूच्या शेतामध्ये. साहेब का पांडुरंग काय नाही, काय करतो? पाणी इथे त्याचं पाणी चालू आहे. चला मी आता निघतो इथून. आणि ते पांडू झुप्पी वरती लुडो खेळतोय. 10 रुपये नाही डाव. जिकलं तर आपल्याला 17 रुपये येणार आणि गेले तर आपले 10 रुपये जाणार. म्हणजे 3 रुपये ॲप वॉलेस कमिशन घेतात ते. झुप्पी ॲप आहे पाहते. चांगला टाईमपास होतो त्याने. चाललो आहे आता फाट्यावरती. पार्सल आलेले आहेत आणि असं माझ्याकडे एक पिशवी आहे. याच्यामध्ये माझे कपडे आहेत जे की इस्त्री करून आणायचे आहेत आपल्याला सापडगाववरून. चला अगदी 5-10 मिनिटांमध्ये पार्सलवाले आलेले आहेत. आज आपले 2 पार्सल आहेत. एका पार्सलमध्ये आपले जवळपास माउंट आहेत सर्व, जसं की ट्रायपॉडचा माउंट असेल, हेल्मेटचा माउंट असेल आणि एक हेल्मेटचा माउंट आहे जो की सेपरेट आहे. पाहू आता होईल आपले अनबॉक्सिंग लवकरच. पार्सलची अनबॉक्सिंग करतो आहे आता. या पार्सलसोबत अशी बॅग मिळालेली आहे छोटीशी. हे आपलं आलं आहे हेल्मेटचा माउंट आहे जो की याला मी खोलत नाही. आता आपले जे काही फ्लिपकार्टचे जे काही पार्सल होते ना 4-5 ते आता संपलेले आहेत. पाट्यावर एक आपलं फ्लिपकार्ट चालू होतं, त्याच्यानंतर आपलं इथं सुद्धा एक ॲमेझॉनचं पार्सल आलं की जे की गावामध्ये आले. ते पाहत असेल याच्यामध्ये आहे इनव्हिजिबल स्टिक आणि बुलेट टाईम. काय कोण आले झालं सर का जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि मी आहे आता सलूनमध्ये. आणि आपल्याला लवकर आता फ्रेश होऊन गावामध्ये यावं लागणार आहे. हाय मोने. आता जार्ता सुरू झालेले आहेत आणि मी पण चाललो आहे. आता आज आहे माझ्याकडे पांडूची गाडी, कारण मी त्याला शेतात सोडायला गेलो होतो त्यामुळे त्याची गाडी आहे माझ्याकडे. आज मी फक्त काठी घेतली आणि आपली नेहमीप्रमाणे बॅग आहे.
खेळून झाली. आज जास्त काही लिजिम नाही खेळलो मी. आजचे तुम्हाला 360 शॉट्स कसे वाटले ते मला कमेंट करून कळवा. चापडगावला जे आपण इस्त्री करायला जे कपडे टाकले होते ना, तर तेच आणायचे आता. तर आता इस्त्रीचे कपडे सुद्धा घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी रगडा खाण्यासाठी तर ऑर्डर दिलेली आहे, परंतु काय अजून काही कम्प्लीट नाही झाली ऑर्डर. खूप तर चला आता जवळपास रात्रीचे 9 वाजलेले आहेत. चापडगावून आल्यानंतर आता मी गावातच थांबलो बऱ्याच वेळ, आणि तत्पूर्वी आपण व्हिडिओचा शेवट करूया दादा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, शेअरची घंटी दाबा, क्लिक करा. तर आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. आणि आमची यात्रा कशी वाटते ते सुद्धा खाली लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.